पनवेल तालुक्यातील शिरडोन येथील मैदानात बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. टेनिस क्रिकेटची उंची वाढवण्यासाठी शिरडोनकरांचे महत्वाचे योगदान आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड, रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष महेश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र घरत, कळणारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू पाटील, माजी उपसरपंच विद्याधर जोशी, बाळशेठ पाटील, कमलाकर टाकळे, छोटू जुमलेदार, शेडोनच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच रेशमा वाजेकर, माजी उपसरपंच आणि सदस्य गजानन घरत, प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, भाऊ वाजेकर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल म्हात्रे, ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळे, काटईचे आयोजक अनंता पाटील, अंजूरचे उपसरपंच केतन तरे, सुनील घरत, शिरडोनच्या अचानक मित्रमंडळ कोर कमिटीचे अध्यक्ष प्रितेश मुकादम, माजी उपसरपंच गजानन पाटील उपस्थित होते. शिरडोन या गावी सलग तिसरी रायगड प्रीमियर लीगचं सर्वप्रथम उद्घाटन झालं असं मी या प्रसंगी जाहीर करतो. आणि आता मंगेश वाकडीकरांनी जे सांगितलं की क्रिकेटची उंची वाढवण्याकरता शिरडोनकरांचा सहभाग हा खरोखर स्तुती करण्यासारखाच आहे. आणि एवढा मोठा दिमागदार सोहळा त्याच्याकरता उपस्थित सर्व व्यासपीठ या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. आणि मंगेश, क्रिकेटची उंची वाढली, गावची उंची वाढली, त्याच्यामुळे निश्चित तुम्ही सर्वांनी घेतलेले कष्ट सलग तिसऱ्या वर्षी रायगड प्रीमियर लीग घेणे हेही खूप एक अभिमानास्पद आहे. माझा एक सहकारी ह्या मेहनतीत करतो आणि त्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा असावा अशी त्याची अपेक्षा असते. मी दरवेळेला त्याला सांगतो याच्यानंतर काय, याच्यानंतर काय, पण जे चाललंय त्याचा निश्चित तुझ्या सर्व मित्रात माझ्यासकट सर्व मित्रांना अभिमान आहे. असंही आगे बढो आणि क्रिकेटची उंची वाढते. माझ्या रायगड जिल्ह्यातले क्रिकेटवीर हे पुढे जात आहेत हे बघून निश्चित आम्हालाही अभिमान वाटतो. आणि क्रिकेटची उंची वाढवण्याचा तुम्ही जो का ध्येय घेतलंय आणि या ठिकाणी एवढं उत्तम व्यवस्था, सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा स्वातंत्र्याकरता लढा देणारे असतील, छत्रपतींसोबत ज्यांनी ज्यांचे शिलेदार म्हणून काम केलं अशा सर्वांचं तुम्ही या ठिकाणी स्मरण करता. लोकनेते दिमा पाटील साहेबांचं स्मरण करता, छत्रपती असतील, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताय. या सर्व गोष्टींनी तुम्ही सामाजिक समरसताही राखताय, तुम्ही त्यांचं स्मरणही करताय. आणि आज आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या जयंतीनिमित्त तुम्ही आज जे मी याला सांगितलं की जरा थोडे दिवस जाऊन दे, मंगेशची फार इच्छा होती की या ठिकाणी इंटरनॅशनल प्लेअर असावा. आणि मंगेश गेल्या वर्षी आशिष शेलारजी या ठिकाणी आले आणि ते इथे आले म्हणूनच कदाचित BCCI चे आज कॅशियर झाले. आणि यंदाही त्यांना बोलवण्याचा मानस होता पण मंगेशचा आग्रह होता त्यांच्यासोबत इंटरनॅशनल प्लेअरही यावं आपल्या आपल्या देशातले. पण तुम्हाला माहिती आहे की सध्या मॅचेस इथे ऑस्ट्रेलियात चालू आहेत, त्याच्यानंतर देशातल्या मॅचेस रणजी ट्रॉफी चालू आहे, सर्व प्लेयर बाहेर आहेत. काळजी करू नका हा या ठिकाणी शब्द आहे. आशिष शेलार आणि भारतातल्या टीममधले प्रमुख प्लेयर हे निश्चित आपण या ठिकाणी आणू येत्या काळामध्ये. पण त्याच्याकरता क्रिकेटकरता जे काय अजून लागेल ते निश्चित सांगा. आणि तुम्ही 15 लाख आणि 30 लाखाच्या स्टँडचं कौतुक काय करताय, जे पाहिजे ते घ्या. पूर्ण स्टेडियम आपण रायगड जिल्ह्यात आणू, रायगडच्या क्रिकेटची उंची तुम्ही वाढवताय. आणि जे जे लोकांना पाहिजे, जे जे तरुणाईला पाहिजे ते मिळालं पाहिजे. निधीची कमी नाही, काम करणाऱ्या माणसाची इच्छाशक्तीची कमी असता कामा नाही. आपण ध्येय उंच ठेवावं आणि काळजी करू नका. मधला 2.5 वर्षाचा कालखंड गेला असला तरी तो कळ करणारा किल्ला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खुणावतोय की त्या ठिकाणी देण्यात आलेले शासनातर्फे ते 15 कोटीचे 20 कोटी लागले तरी मी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री यांच्या वतीने तुम्हाला सांगतो. मी त्यांच्याशी बोललोय, त्यांनी सांगितलं जो प्रकल्प तुम्ही घेतलाय त्याला 15 ते 20 कोटी लागले तरी या शासनाकडून आणण्याची जबाबदारी मी या तुमच्या समोर सांगतो. आणि निश्चित आपण पुढे करू कारण ते काम तुमचं आमचं नाही, ते काम आपल्या सर्वांचं आहे. कर्नाळा ही आपल्या सर्वांची प्रतिष्ठा आहे आणि सर्वांचा मानबिंदू. आणि त्या ठिकाणी शासनाचा निधी पडणं म्हणजे महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासारखं आहे. ते निश्चित आपण येत्या काळामध्ये करूया.